आगामी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका तोंडावर असताना राज ठाकरे यांचा पुणे दौरा महत्त्वाचा ठरतोय. आज पुणे येथील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात पुणे जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्ते यांचा मनसेत प्रवेश करण्यात आला. यावेळी छावा ग्रुप पुणे यांचे संस्थापक अध्यक्ष संतोष अप्पा आखाडे यांनी मनसेमध्ये प्रवेश केलाय. त्याचबरोबर काही पक्षाच्या कार्यकर्त्यांची विविध पदावर नेमणूकही केली आहे. यावेळी राज ठाकरे यांच्याकडून सत्कार करण्यात आला. याशिवाय दिवाळी सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कार्यालयात गर्दी केली होती. माझ्याकडे माननीय राजसाहेबांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची जी जबाबदारी दिली आहे, आजचे जे हे प्रवेश असतील, आप्पा आखाड्यांचा प्रवेश असेल, संतोष अप्पा दसवडकर यांच्यावरती बोरवेलला मुळशी मतदारसंघाची जबाबदारी असेल. या ठिकाणी मी जे पहिल्यांदा सांगितलं होतं की बारामती लोकसभेमध्ये 795 गावं आहेत, या प्रत्येक गावामध्ये मी पुणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शाखा काढणार आहे आणि त्यासाठी संतोष अप्पाला जिल्ह्याची जबाबदारी मिळालेली आहे. आणि आप्पा आखाडे की जे की या 2019 विधानसभेला सुद्धा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती, आप्पा आखाड्यांचं एक चांगलं प्रस्थ खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. आप्पांच्या माध्यमातून आम्हाला खडकवासला आणि संतोष अप्पाच्या माध्यमातून बोरवेलला मुळशी या ठिकाणी अतिशय चांगली ताकद मला उभी करता येईल. आणि हे दोन्ही मतदारसंघ हे पुणे शहराशी संलग्न असल्यामुळं पुणे शहरामधल्या मतदारांवरती सुद्धा यांचा चांगल्या प्रकारे महानगरपालिकेमध्ये आम्हाला हा उपयोग होणार आहे. त्यामुळं आज दोन्हींचेही प्रवेश या ठिकाणी झाले आणि आप्पांची जबाबदारी झाली. शिवाय रोहित कुटे आणि संदीप कुटे आणि समीर कुटे आणि राहुल वाल्लेकर यांचे सुद्धा प्रवेश आता त्यांना फक्त ट्रॅफिकमुळे उशीर झाला. नरे भागातून यांचे प्रवेश झालेत. म्हणजे आजचे जे प्रवेश होते हे पाचही प्रवेश बारामती लोकसभा मतदारसंघामधले होते. यामुळं या मतदारसंघामध्ये आम्हाला आमची ताकद वाढवण्यास चांगली मदत होणार आहे. साहेबांची बोली भरून काढून 100% खडकवासला मनसेचे आमदार असेल पुढच्या वेळी. छावा ग्रुपमधून मी महाराष्ट्रभर आता सध्या काम करत आहे. त्या माध्यमातून राज साहेबांचा मी एक चाहता आहे, म्हणजे ते माझे हिरो आहेत. त्यामुळे मी राज साहेबांना जोडलो आणि आता खडकवासल्यातून आमदार होण्याची इच्छा आहे आणि मी ती तयारी चालू